मग ते स्किट पाहून ते म्हणाले की तू टाइमपास लिहिशील का, अशी अशी फिल्म आहे. टाइमपास वन म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यात मी कम्फर्टेबल वन आणि थ्री लिहिण्यामध्ये आहे, कारण जे वन मध्ये लिहिलं तीच पात्र थ्री मध्ये आहेत. टू मध्ये अचानक ते मोठे झाल्यामुळे चायला ह्यांचं करायचं काय असं एकदम जरा एक प्रश्न निर्माण झाला की नेमकं आता ह्यांचं काय होणार आहे. टास्क वाढतो ना रायटिंगचा. पण वन मध्ये आता तुम्ही बालभारती हे पात्र बघताय, किंवा कोमडा हे पात्र बघताय, किंवा आगरी बोलणारे हे पात्र बघताय, किंवा मलेरिया हे पात्र बघताय, ही सगळे माझे माझ्या वैयक्तिक आयुष्यातले मित्र आहेत. त्यातल्या त्यातल्या त्यात आणि हे सगळे कॉलेजमध्ये लालबाग परळ या भागामध्ये जोडलेले थोडे 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 असे त्यांचे म्हणजे सगळं सगळं असं नाही, पण आपण ग्लिम्सेस घेतो, काही गोष्टी आपल्याला दिसतात ऑब्झर्वेशन म्हणून. त्यातनं ही पात्र तयार झाली. माझी एक मैत्रीण आहे, खूप खूप जुनी मैत्रीण आहे, ती साधारणतः मय प्रायश्चित्त लिया इसलिए तुमको घर पे बुला लेलो है असं ह्या लेवलचं तिचं हिंदी आहे. तर मला माधवराव लेलेंचं हिंदी, कारण साधारणतः मराठी माणूस काय हिंदी बोलतो हे आपल्याला सर्वश्रुत आहे. तिथून ते असं ती ती भाषा सापडत गेली आणि मग कॅरेक्टर सापडत गेली आणि मग लिहित गेलो. टूला बरं झालं क्षिती झालं नाही, तर मला असं वाटतं वन आणि थ्री झाला असता टू झालाच नसता, कारण वेळच खूप चालला होता त्याच्यात. अभिनय करू की लिहू, का लिहून अभिनय करू, का अभिनय करायचं लिहू फक्त, का लिहायचा अभिनय करू, असं असं सगळं होतं. सगळ्यात सोपी लिहायला गेलेली फिल्म म्हणजे टाइमपास थ्री आहे, कारण तीच पात्र होती, तीच कॅरेक्टर्स होती, साधारणतः त्यांचा सोल सगळा तोच होता. अवघड भाग हा होता यातला की ऋताचा जो काही यातला भाग आहे, कारण आपल्याकडे साधारणतः सिनेमांमध्ये एक रवी जाधव यांच्या